समोर आला आहे कल्याण पश्चिमेकडील गांधारी गाव लोढा गार्डनमध्ये झोक्यावरून वाद झाला आणि तो हाणामारीपर्यंत पोहोचलाय. या प्रकरणी बिस्ट कुटुंबाने नाईक पती पत्नी विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कल्याण पश्चिमेकडील गांधारी गाव लोढा गार्डनमध्ये काही मुलं झोका खेळत होती. यावेळी इमारतीत राहणाऱ्या आरती बिस्ट यांना झोक्याचा आवाज त्रासदायक वाटला आणि त्यांनी मुलांना इथे खेळू नये असं सांगितलं. काही मुलं तिथून निघून गेली, पण जाई बिल्डिंगमधील लक्ष्मण तेजा नाईक यांचा लहान मुलगा शिवा तिथेच खेळत होता. आरती यांनी शिवालाही घरी जाण्यास सांगितलं. शिवाने घरी जाऊन हे सांगितल्यानंतर त्याची आई आशा नाईक गार्डनमध्ये आल्या आणि आरती यांना जोरजोरात शिवीगाळ करू लागल्या. इतकंच नाही तर त्यांनी लक्ष्मण यांना फोन करून बोलावून घेतलं आणि तक्रारदार यांचा मुलगा आशिष बिस्टही खाली आला. यानंतर नाईक पतीपत्नीने आशिषला मारायला सुरुवात केली. त्यांनी बिल्डिंगखाली असलेल्या इमारतीच्या विटा मदानसिंग बिस्ट यांच्या अंगावर फेकून त्यांना दुखापत केली. यानंतर बिस्ट कुटुंबाने खडकपाडा पोलीस ठाणे गाठून नाईक पतीपत्नींविरोधात तक्रार दाखल केली आहे. आता पुढील तपास पोलीस करत आहे. लोढा गार्डन इमारत आहे जुई बिल्डिंगमध्ये गांधारी गाव येथे. दोन फॅमिलीजमध्ये लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद झाला व त्यामध्ये एक फॅमिलीने दुसऱ्या फॅमिलीतील व्यक्तींना सिमेंटच्या ब्लॉकनं मारहाण केलेली आहे. तक्रार प्राप्त होताच खडकपाडा पोलीस स्टेशनकडून तत्काळ कारवाई करण्यात आली. 324, 323 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, कल्याण.